काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सांगता जी आहे ती उद्या दादर येथील चैत्यभूमीवरती होणार आहे आणि 17 तारखेला मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये होणार आहे आणि या संपूर्ण सभेच्या भव्यदिव्य स्टेजची तयारी जी आहे ती आजपासून करण्यात येणार आहे आणि संपूर्ण या भव्यदिव्य स्टेजच्या बांधणीकरता जे काही सामान लागणार आहे ते सामान देखील आता सध्या शिवाजी पार्क मैदानात आलेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 17 तारखेला भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सांगता सभेला देशभरामधील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आणि त्याचसोबत काँग्रेस राज्या काँग्रेस ज्या ज्या राज्यामध्ये सत्तेत आहे त्या त्या राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री देखील या संपूर्ण इंडिया या संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे भव्यदिव्य असं स्टेजची बांधणी जी आहे ती दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती सध्या आता पालघर येथील मोखाडामध्ये आलेली आहे. आज पालघर येथून संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती आज रात्री ठाण्यामध्ये मुक्कामी असणार आहे आणि ठाण्यामधून उद्या मुंबईपर्यंत ही भारत जोडो न्याय यात्रा येणार आहे आणि त्यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन 17 तारखेला दादर येथील याच छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये भव्यदिव्य अशी भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे आणि या संपूर्ण सभेमध्ये राहुल गांधी उपस्थित असलेल्या जनसमुदायाला काय संबोधित करणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भारत जोडो न्याय यात्रेला जे आहे ते विशेष महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे आणि त्यातच महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी असल्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते जे आहेत ते या सभेला उपस्थित असतील. त्यामुळे या सभेमध्ये प्रमुख नेते आपल्या भाषणामध्ये काय संभाषण करणार आहे अर्थात लोकांना काय मार्गदर्शन करणार आहे हे देखील पाहणं तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. विडजलीस अमित चिगवंस अक्षय मंकणे TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.